आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरामधील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीवासीय कुटुंबियांना मोबदला व त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली यामध्ये सोलापूर शहरामध्ये रेल्वेच्या जमिनीवरील गरिबी हटाव नंबर एक व दोन व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी निर्माण झालेली आहे सदर झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिक राहत आहेत सदर ठिकाणी गोरगरीब बांधकाम कामगार विडी कामगार व इतर कामगार राहत असून त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रोजगारीवर अवलंबून आहे सदर भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाईपलाईन लाईट इत्यादी सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत तसेच तेथील रहिवाशाकडून महानगरपालिका टॅक्स घेत असून त्यांना लाईट बिल पण भरावे लागत आहे या भागातील नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आलेली आहे यामुळे तेथील कुटुंबीय बेघर होणार असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे सदर रहिवाशांचे पुनर्वसन करणे व त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली सदर प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सांगितले की रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी विषय गंभीर असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल याकरिता लवकरात लवकर संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले